तवंदी घाटात पार्सल घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 7:30 वाजता घडली. यात कंटेनरचे सुमारे 2 लाखापेक्षा अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की कंटेनर क्रमांक NL01AB2655 हा बेंगळुरूहून मुंबईकडे पार्सल घेऊन चालला होता. तवंदी घाटात हॉटेल सत्यवती पॅलेस नजीक आल्यानंतर चालक मुस्तकीन मौजरवान याचा गाडीवरील ताबा सुटल्याने कंटेनरने दुभाजकाला जोराची धडक दिल्याने तो पलटी झाला. यात चालक मुस्तकीन हा किरकोळ जखमी झाला तर कंटेनरचे 2 लाखापेक्षा अधिक नुकसान झाले. यावेळी संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.